ताड़ोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्र को लगकर बंदरकोल ब्लॉक ने नीलाम के संदर्भ में विरोध तथा समर्थन किया जा रहा है, वह किस प्रकार देखें इस खबर में। ताड़ोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्र से लगकर उत्तर दिशा की ओर कॉरिडोर के पास बफर जोन को लगकर बंदरकोल ब्लॉक में स्थित कॉरिडोर क्षेत्र का नीलाम करने का निर्णय प्रकाश में आने से पर्यावरणवादी संगठना इसका पुरजोर विरोध कर रही है और इस संबंध में एल्गार पुकारा गया है। अभी कुछ दिनों पहले चंद्रपुर के साथ में चिमूर के इस वन परिसर क्षेत्र में भी संस्थापक बंडू धोत्रे के नेतृत्व में तथा अन्य पर्यावरणवादियों ने इसका पुरजोर विरोध किया है। वहीं संबंध में इकोप्रो के बंडू धोत्रे ने क्या कहा, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। विशेष असलेला हा जो कोल ब्लॉक आहे तो ताड़ोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेपासून अवघ्या 7 किलोमीटरवर आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा कॉरिडॉर आहे, वन्य प्राण्यांचा भ्रमण मार्ग आहे आणि ताड़ोबा भोर आणि पुढे मेढघाटपर्यंत जोडणारा हा कॉरिडॉर आहे। व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात वाघांचे कॉरिडॉर, त्यांचे भ्रमण मार्ग आणि यापूर्वी सुद्धा 2009-2010 या खाणीचा प्रस्ताव आलेला होता आणि त्यावेळेससुद्धा स्थानिक पातळीवरच्या इंजिनियरला विरोध केला आणि त्यानंतर वन विभाग ते पर्यावरण मंत्रालयापर्यंत साऱ्यांनीच या प्रकल्पाला विरोध केलेला। अशा पद्धतीचा रिजेक्टेड झालेला एकदा पर्यावरणीय दृष्ट्या तो परत लिलाव यादीमध्ये येतो आणि लिलाव यादीमध्ये आल्यामुळे म्हणूनच आम्ही लिलाव प्रक्रियेला विरोध केलेला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये या कोल ब्लॉकचा लिलाव झाला नाही पाहिजे, कारण की भविष्यात चंद्रपूर जिल्ह्याचा जो काही वाघ मानव संघर्ष आहे, जिल्ह्यात ज्या मोठ्या प्रमाणात वाघांची संख्या वाढत आहे आणि जे काही व्याघ्र संवर्धनाकरिता एकंदरीत पोषक वातावरण आहे त्यालाच मारक ठरणारा हा प्रकल्प ठरणार आहे, त्याच्यामुळे लिलाव प्रक्रियेतून बंदर कोल ब्लॉक वगळण्यात यावी अशी पर्यावरण प्रेमींची मागणी। वहीं दूसरी ओर इस परिसर के अनेक लोगों ने इसके समर्थन में खड़े हो गए हैं। उनका कहना यह है कि कोल माइंस यहाँ पर आने से यहाँ के स्थानीय लोगों को रोजगार मिलेगा। तो सुनिए इस संदर्भ में प्राध्यापक अशोक वैद्य जो एक किसान भी है, उन्होंने सीटीवी के विशेष प्रतिनिधि बालू सातपुते से बातचीत के दौरान क्या कहा। उद्गावासी कास्तकाराच्या वतीने कि मागील 21 तारखेला न्यूजपेपरला एक बातमी आली, चिमूर बंदर कोळमाईच्या संदर्भामध्ये काही आमच्या वन्यप्रेमी मित्रांनी विरोध केला। चिमूर 1942 लढ्याचं मोठं ठिकाण देशामध्ये घेतलं, पण मात्र आजच्या स्थितीला चिमूर विकासापासून कोसों दूर राहिलेला आहे। एक संधी चालून आलेली आहे या ठिकाणी की जर समजा या ठिकाणी कोल माइन्स ओपन झाली तर इथल्या युवकांना रोजगार मिळेल, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल। आजच्या स्थितीला या परिसरातील युवक उच्च शिक्षित आहेत, काही PhD झालेले आहेत, काही इंजिनिअरिंग झालेले आहेत, असं असताना सुद्धा त्या हाताला काम नाही, हे फार शोकांतिका या ठिकाणी व्यक्त करावी वाटते। मी विनंती करेन की इथले स्थानिक जे पदाधिकारी आहेत, सन्माननीय या क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ बांगडिया यांनी या क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने त्यांचा हात पुढे राहिला, तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री विजयभाऊ वडेट्टीवारजी ह्या ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, मागील या ठिकाणी चिमूरच्या क्षेत्रामध्ये ते आमदार होते, चिमूरचं काहीतरी देणं लागतं आणि म्हणून त्यांनीसुद्धा या क्षेत्राच्या विकासासाठी पुन्हा हातभार लावावा आणि येथील युवकांना काम कसं मिळेल याच्यासाठी सहकार्य करावं, हीच आजच्या प्रसंगी विनंती करू इच्छितो। साथ ही इस संदर्भ में गदगाव के किसान तथा पूर्व सरपंच राजू मुरकुटे ने भी सिटी न्यूज प्रतिनिधि से बातचीत की। 21 तारखेच्या ज्या पेपरमध्ये WCL सुरू होण्याबाबत जे माहिती प्रसारित चालते त्या माहितीचा जे वन्य प्राण्यांनी विरोध केला त्या विरोधाला माझा विरोध आहे, कारण की आपल्या चिमूर तालुक्यात उद्योग अगोदरच अल्प प्रमाणात असल्यामुळे बेरोजगारांची समस्या आहे, सिंचनाची समस्या आहे, अशा बऱ्याचशा समस्या असताना रोजगार बेरोजगार हे रोजगारासाठी भटकत असताना जर या एरियात WCL जर सुरू झाली तर एक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि एक आपल्या शेतकऱ्यांनासुद्धा चांगलं त्याच्यापासून उत्पन्नसुद्धा मिळू शकते।